ॲम्ब्युलन्स अडकली. ॲम्ब्युलन्स मध्ये एक जीव जगण्या मरण्याची झुंज देत होता. पण या अफाट गर्दीत ॲम्ब्युलन्सची वाट कशी मोकळी झाली? मराठ्यांनी नेमकी काय शक्त लढवली पाहूयात. माणसांची मुंग्यांसारखी नजर जाईल तिथवर पसरलेली गर्दी. जिकडे तिकडे हवेत फडकणारे भगवे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा होणारा जयघोष. ही दृश्य आहेत नवी मुंबई. गेल्या 2 तासापासून या ठिकाणी साऊंड सिस्टीम अभावी मनोज जरांगे यांनी आपलं भाषण थांबवलेलं आहे. साऊंड सिस्टीम ज्या प्रकारे या ठिकाणी निर्माण होईल, तयार केली जाईल, त्या लगेचच मनोज जरांगे हे आपलं भाषण आणि आपली प्रतिक्रिया या ठिकाणी देतील. मात्र आझाद मैदानावर आपण जातोय. नंदकिशोर गावडे आमच्या होणार नाही नक्कीच. नंदकिशोर सर, आझाद मैदानावर देखील आपलं लक्ष असेल. मात्र दुसरीकडे आपण पाहतोय की वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा समाज बांधव आता जरांगे यांच्या भूमिकेकडे लक्ष लावून आहे. ओबीसीमध्ये अन्याय झाला असं लक्षात आले तर निश्चितपणे ओबीसीचं सुद्धा आंदोलन सुरू होईल. आणि मला असं वाटतं की त्यामुळं सगळ्या दोन्ही बाजूचा विचार करून योग्य ते निर्णय घेतील. आणि आम्ही आमची मतं जी चुकीचे वाटतात आम्हाला ते आम्ही जाहीर सभेतून मांडतो आणि त्याचा विरोध सुद्धा करतो. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या असं माझं सुद्धा म्हणणं आहे. पण ओबीसीवर अन्याय होता काम नये या मतावर आम्ही ठाम. माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत. कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, पण ते शांततेने झालं पाहिजे, ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू. त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत. माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. दुसरी गोष्ट, मी माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये CM साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत आणि शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मुंबईमध्ये आहेत, ते त्यांच्याशी चर्चा करतायत. मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे. तुरका जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाहाकार मागेल अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो. मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी चर्चा केली ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे, त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या ह्या मान्य झालेल्या आहेत. आदरणीय पाटीलजी खूप सेन्सिटिव्ह आहेत, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील, कारण मागण्या तर मान्य झाल्या. मागण्या मान्य झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी हे शासकीय जे विहित नियम असतात त्याप्रमाणे होत असते. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडलं की आतापर्यंत आपण 37 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो आणि आता ही नवीन प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर ही संख्या 50 लाखाच्या वर जाणार आहे आणि त्याच्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये त्यांची फार मोठी भूमिका होती, त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना कालच विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे की मुंबईमधल्या लोकांची आणि मुंबईमध्ये येणाऱ्या लोकांची गैरसोय मनोज जरांगे पाटील साहेबांनी टाळली पाहिजे. फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबाबतीतला निर्णय घेण्याची घोषणा यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. त्यांनी अशा पद्धतीनं आंदोलन करण्याऐवजी सरकारला सहकार्य करावं, सामंजस्याची भूमिका घ्यावी, चर्चेतनं नक्कीच हा प्रश्न सुटेल. पण असं मुंबईकरांना, मुंबईमधल्या लोकांना, मुंबईत येणाऱ्या लोकांना कोणालाही VTC धरण्याचा प्रयत्न कुणी करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. कितीही सरकारने सांगितलं की या मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य होणं अवघड आहे. सरकारनेच या संदर्भामध्ये वारंवार आश्वासन दिले की सगळ्या सोयऱ्यांसहित तुम्हाला आरक्षण मिळेल आणि तशा स्वरूपाचं लेखी गिरीश महाजनांनी त्यांना लिहून दिलेलं आहे.
ओबीसी मधून आरक्षण देऊ असं सरकार म्हणताय, पण एका बाजूला देवेंद्र फडणवीस म्हणताय की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण द्यायचंय. म्हणजे समाधानासाठी जर जी आर काढला असेल तर मला वाटतं हा जी आर न्यायालयामध्ये टिकणारा नसेल. ट्रिपल इंजिनचा खोक्याचा जे सरकार आहे त्यांनी मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाज या सगळ्यांवरच अन्याय केलेला आहे, कारण ते सातत्याने आरक्षण देणार म्हणतात आणि करत तर काही नाही. आज जरांगे पाटील आणि लाखो महाराष्ट्रातली युवा पिढी आणि जे कोणी त्यांचे समर्थक आहेत ते आले, त्यांचं अर्थातच मुंबईत स्वागतच आहे आणि प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आणि जरांगे पाटील आणि सगळे त्यांचे समर्थक जे आहेत त्यांनी मोठ्या संख्येने आम्ही येणार हे महिन्यापूर्वी सरकारला सांगितलं होतं. त्यामुळे ट्रिपल इंजिन खोक्याचं जे सरकार आहे त्यांचं नियोजन नसल्यामुळे सगळ्या अडचणी येत. निश्चितपणाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या गोष्टीवर लक्ष ठेवून आहे आणि ते त्यांच्याशी त्या पद्धतीची चर्चाही करतील, कारण की हे बोलणं मी उचित होणार नाही की तिथे काय चाललं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील. या निवडणुका काढण्यापुरतं आपल्याला आरक्षणाची व्यवस्था करू, नंतर कोर्टात जाईल त्यावेळी पुढचं पुढं बघू, अशा घिसडगाईने हे आरक्षण सरकारने देऊ नये आणि मेरिटनं योग्य अशा पद्धतीनं सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे. तर चांगलं कम्युनिकेशन आहे दोघांच्यात, रात्रंदिवस कम्युनिकेशन चालू असावं अशी माझी शंका आहे. चर्चेचे फेऱ्या सुरू आहेत. मागास वर्गाचा जो अहवाल आहे की मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याच्या आत हा पोहोचेल.